देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या दुर्घटनेवरती दुःख व्यक्त केलं निर्माणाधीन इमारतीच्या बांधकामादरम्यान झालेली ही दुर्घटना खूपच वेदनादायी आहे मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं पुण्यातल्या येरवड्यातल्या या दुर्घटनेनंतर जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं